मालवण डॉक्टर्स असोसिएशन आणि रोटरी क्लब मालवण आणि रामना रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या पोस्टर रनला जिल्ह्याभरातील डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चालणे आणि धावणे या व्यायाम प्रकारची आवड निर्माण व्हावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालवण डॉक्टर्स असोसिएशन्स आणि रोटरी क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी रात्री चिवला बीच येथे कोस्टल नाईट रनचे आयोजन करण्यात आले होते. चालणे आणि धावणे हा व्यायाम प्रकार आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो, त्यामुळे सर्वांमध्ये चालण्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने मालवणमध्ये प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मालवणसह कणकवली, देवगड, कुडाळ, सावंतवाडी येथील डॉक्टर देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक नितीन वाळके यांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. नगराध्यक्षांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर मंदार केणी, आकांक्षा शिरपुटे, नितीन वाळके यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. तर रोटरी अध्यक्ष विनेरकर आणि डॉक्टर विवेक रेडकर यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रनला सुरुवात झाली. दिव्यांच्या झगमगाटात उजळून निघालेला चिवला बीच जॉगिंग ट्रॅक देखील व्यायामासाठी उपयुक्त ठरू शकतो हे या निमित्ताने समोर आल्याची भावना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केली. क्लब मालवण आणि डॉक्टर पॅटर्निटी क्लब यांच्यामार्फत आज ही मॅरेथॉन स्पर्धा या चिवला बीचवर आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने आम्ही हे जे डेकोरेटिव्ह लाईट लावले होते ते पर्यटकांना प्रकाश चांगला मिळावा, रात्री चांगले ते या ठिकाणी फिरावे यासाठी लावले होते. पण आज डॉक्टर पॅटर्निटी क्लब आणि रोटरी क्लब यांनी या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धा पण होऊ शकते हे या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. एक चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट नियोजन करून त्यांनी स्पर्धा भरवलेली आहे, त्यांना मी माझ्या शुभेच्छा देतो. या उपक्रमामध्ये अनेक डॉक्टर्स, रोटरी क्लबचे सदस्य, नगरसेवक आणि पत्रकार असे जवळपास 150 जण सामील झाले होते. यात महिलांचा सहभागही वाखाणण्यासारखा होता. यामध्ये 5, 10, 15 आणि 21 किलोमीटर असे अंतर अनेकांनी पार केले. ज्येष्ठ नागरिकांनीही यामध्ये सहभाग दर्शविला होता. धावण्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या डॉक्टर प्रशांत मडव, डॉक्टर राहुल वजे, डॉक्टर सोमनाथ परब तसेच डॉक्टर मकरंद काजरेकर यांचा देखील यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. डॉक्टर प्रशांत मडव यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मालवणात बीच मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात यावी अशी संकल्पना मांडली. आरोग्याचा संदेश देत असताना डॉक्टरनीही फिट राहावं अशी संपूर्ण समाजाची इच्छा असते आणि त्यातूनच रांगणा रनर्स आणि रांगणा रागिणी हा एक डॉक्टरांचा क्लब निर्माण झाला आणि त्यातूनच अशा वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन आम्ही करतो. स्थानिक लोकांना, स्थानिक डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी बाकीच्या बाहेरच्या जिल्ह्यातील, बाहेरच्या गावातील, बाहेरच्या तालुक्यातील लोक येऊन हा रनचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. रोटरी क्लब आणि मालवणच्या डॉक्टरांचा फ्रॅटर्निटी क्लब जो आहे यांच्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं. अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि स्थानिक लोकांचाही प्रतिसाद लाभला. अशाच प्रकारची एखादी बीच मॅरेथॉन या मालवण तालुक्यात आणि या मालवणच्या कोस्टल रिजनमध्ये व्हावी एवढीच आमची या मालवणवासियांकडे मागणी आहे. रात्री 8:30 सुरू झालेला हा कार्यक्रम रात्री 11:30 संपला. वाहतुकीचे उत्तम रीतीने नियोजन करून पोलीस यंत्रणेकडून या उपक्रमाला मोलाची मदत झाली. या निमित्ताने डॉक्टर्स आणि रोटरी क्लबच्या सदस्यांनी चालणे आणि धावणे या व्यायामाबद्दल जागृती निर्माण केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर लीना लिमये, डॉक्टर अजित लिमये, डॉक्टर विवेक रेडकर, डॉक्टर राहुल वाजे, डॉक्टर अमोल झाटिये, डॉक्टर हरीश परुळेकर, डॉक्टर शुभांगी जोशी, डॉक्टर गार्गी ओरसकर तसेच रोटरी क्लबचे अविनेरकर, राजेश पारदे, प्रसन्नकुमार मयेकर, अभय कदम, अमरजित वणकुंद्रे, बाळू तारी, महेश काळसेकर, अजू जोशी यांचे सहकार्य लाभले. तसेच चिवला बीचवरील व्यावसायिक वैभव जॉन्सन आणि रुजय, हॉटेल सिल्वर सँड यांचेही सहकार्य लाभले. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने घेण्याचा मनोदय डॉक्टर अजित लिमये यांनी व्यक्त केला. कुणाल मांजरेकर, कोकण 9, मालवण.